रहते हैं मिनल। हे गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। आज काही वेगळं चालू आहे। तर हा संडेचा घर बघून आल्यानंतरचा लॉग आहे। तर मी इथे गळ्यातलं गाठायचं ट्राय करत आहे। संगमेश्ना मी घेऊन बसले होते, म्हणजे मला असं माहीत वाटत होतं की म्हणजे त्यांनी करतील, कारण त्यांनी लग्नात त्यांनीच केले होते, गाठले होते, तर मला आला नव्हता तेव्हा। तर आज पण त्यांनीच करतील असं मला वाटत होतं। सो मी त्यांना म्हणजे मुलं झोपल्यानंतर, त्यांनी करू देत नाहीत म्हणून मुलं झोपल्यानंतर ट्राय करायला स्टार्ट केले। त्यांनीही येऊन पाहिले, ट्राय केले थोडंसं, पण त्यांना येणार नाही, मूड पण नसतो त्यांचा, कधी कधी इंटरेस्ट नाही दाखवत। त्यांनी इंटरेस्ट असल्यावरच करतात। तर त्यांनी ट्राय केल्यासारखं केले आणि म्हणले हे शक्यच नाही, तू पण टाईम वेस्ट नको करू, करू नको म्हणून सोडून गेले। तर मी जिद्द लावली आता, म्हणजे मला करायचंच आहे आणि मी करूनच दाखवणार आहे म्हणून। सो मी ट्राय करत आहे आणि मम्मीचं टाईम झालं होता, मम्मी कॉल केली होती, मम्मीला सांगितले होते की येईना कसं काय करायचं म्हणून। तर दाखवली, मम्मी सांगितले की ह्याला नेल पेंट वगैरे लावून, म्हणजे चिकट पदार्थ लावतात ते, काहीतरी असतो ते हनीमधला, ते खाल्ल्यानंतर राहतो ना त्याच्यातलं काहीतरी, ते गरम करून चिकट चिकट पदार्थ होतो डिंकासारखा, ते लावतात। पण आणि ते लावल्यावर कडक होतो ते दोरा समोर, तर ते होत नव्हता। सो मला नेल पेंट लाव म्हणून सांगितली मम्मी, तर मी नेल पेंट पण लावून ट्राय करत आहे। हे गळ्यातलं आहे ते इंडियाला जाऊन आल्यानंतर आम्ही स्टार्टिंगला, आता 3 वर्ष होऊन गेले जवळपास, छोटा होता प्रज्योत तेव्हा, जस्ट गाठून आणले होते मी असंच की इथं ऑप्शन नसतो, चांगलं राहू दे टिकू दे म्हणून। पण इथं आल्यावर असंच आंघोळ करून येताना प्रज्योतनी डोरमध्ये अडकावून ओढला होता। सो तेव्हापासून हा पेंडिंग होता, पण माझ्याकडे मिनी गंटन होता, मी ते घालत होते आणि तेही ते ह्युस्टनला गेल्यानंतर प्रत्युषाच्या बॅसिनेटमध्ये अडकून ते पण गेला। सो आता खूप दिवस झाले ट्राय करायचं, ट्राय करत आहे मी, म्हणजे मला माहिती आहे हे होणारच आहे, होईल, पण टाईम जास्त घेतो एवढंच फरक आहे। पण ते मुलांसोबत शक्य नाही म्हणून मी आज संडेला बसले आहे, संगमेश हेल्प करतील म्हणून, पण ते गलतीच मारले। सो मी, मला आता जिद्द पण आहे ना की करूनच दाखवायचं आहे, सो मी ट्राय करत आहे, चला बघूया होत आहे की नाही होत आहे। आणि मेन म्हणजे ह्याला सुई पण असतो, खूप बारीक असा आहे पण माझ्याकडे, पण ते पॅकमध्ये गेलेलं असेल, इथे माझ्याकडं आहे एक, पण ते मोठं आहे। सो आता हातानेच करावं लागत आहे आणि होतही आहे। मग मी पाहिले ते गाठ वगैरे मारून, एकामध्ये एक गाठ मारून दुसरी ट्रान्सफर करतात, छोट्या काळ्या मण्या जे आहेत ते तसं करून पाहिले मी। आणि आता फक्त गोल्ड जे आहे मोठे मण्या ते करायचे आहेत मला। एक नेल पेंट होता पिंक कलरचा, लाईट पिंक, पण ते पातळ, खूप पातळ असल्यामुळे ते तेवढं घट्ट होत नव्हता, कडक होत नव्हता दोरा जे आहे म्हणून मी परत, हे जास्त दिवसाचं आहे, कडक होतो हे लगेच म्हणून ते असलेलं रेड असलेलं लावले मी। झाला पण ते घट्ट, पण काही मण्या ज्या आहेत राहून गेले माझ्याकडनं, म्हणजे आत गुंडाळत होते ते, काय माहिती, म्हणजे एक तर होल खूप छोटा होता, मग एकामध्ये गुंडाळत होता, मग दोन होते मॅच, तर सोडून दिले मी पूर्ण दोन्ही। मम्मी काय घेईन मला। तर हे गाठताना असं बोलणं पण झालं की म्हणजे आजीचे वगैरे करायचो आम्ही आधी, असं सांगितलं मी, म्हणजे आजीचे केले म्हणताना संगमेश म्हणले हां आजीचे, ह्याच्यात हुशार आहे, त्यांनी पटकन म्हणजे कॅच करतात की कसं असतात कसं नाही आजीचे, कारण मोठमोठे असायचे ते, चवळीसारखे, चवळीच असं काहीतरी म्हणतात, त्या आठवण नाही मला नक्की, तसले असायचे, मग ते खूप इझिली जात असतात ते। तर इथे प्रत्युष वेट करत आहे, कारण दरवेळी उठल्याबरोबर तिच्यासमोर मीच असते, आज डॅडांकडे का आहे मी म्हणून माझी वेट करत आहे ती। खाल्ले मग अशी पेडा। तर इथे मधले जास्त नसतात गोल्डचे, 6 मोठे मण्या होते राऊंडवाले आणि छोटे, म्हणजे छोट्यातलेच मोठे काळ्या मण्या असतात, ते पण इझिली जातात, पण मध्ये जे वाट्या होते ते पण इझिली जात होते। ह्याला थोडासा वेळ लागला, जास्त वेळ नाही लागला, 15 मिनटाच्या आत झालं असेल।
ना कारण मी जे न होत होते ते ट्राय केले होते आणि बाकी काळ्या मण्या जे होते ते लागलेलेच होते, एका दोऱ्यामध्येच होते. ते ट्रान्सफर करायला जास्त वेळ नाही लागला, एकामध्ये एक गाठ मारून मी ट्रान्सफर करून घेतला, तसं तीन झाल्या. पण एकाचे जे आहेत ते पूर्ण म्हणजे निघालेले होते कट करताना, किंवा आधी जेव्हा ते विस्कटलेलं होता तेव्हा पण सगळे निघालेले होते. ते मात्र भरपूर टाईम घेतला आणि मी ते हाफ करायला पण मला वाटलं अर्धा तास लागेल, पण ते पूर्ण अर्धा तासाच्या वर झाले तरी निम्मे पण म्हणजे असं वाटतच नव्हते की हल्ले त्याच्यातनं बाऊलमधनं संपले तसं. तर इथे रेडी झालेलं आहे तीन लाईन. आता मेन एक जे लाईन आहे ते बाकी आहे, तेवढे मला हाताने करावं लागेल. तर इथे एका हाताने नेल पेंट लावले तर दुसऱ्या हाताने असंच पकडून पकडून पाणी सुटत होते खूप. हे कोण खराब केले होते प्रज्जूला माहित आहे का? प्रज्जूच छोट असताना दरवाजात उघडले मस्त. जे मी दोन सोडले होते ते आता ट्राय करत आहे. आता घालता येत नाही काही नाही, ते उगी ट्राय करायचं. जे मी नाही केले ते केलो म्हणणार. प्रज्जू डॅडा लूजर झालेत आज. ही पट्टी मी मला घे म्हणून उमद आली. खूप वेळेपासून वेट करायला येते. ओ मम्मा ओ मम्मा घेऊ उमदली आता घे. म्हणजे घे 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 रागवले. काय इकडे ये मी घेतो ये. बाप एक तास बघून. नो मामी यासाठीच घेतले ना मी तुला. नो 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 डेंजर डेंजर. ठेवले ते आता मुलांना सांभाळायचं. आता मुलांना सांभाळायचं, चहा बनवायचं, एकांचं काम हे घालायचं एकांचं काम. आता घेतले इझी असलेलं बसून मस्त. हे सांभाळत नाही ती प्रत्युषा आली ना माझ्याकडे, त्यांच्याकडे बसत नाही ती. पाणी पाहिजे. माझा हात दुखायलाय उडून उडून इथंच पाणी पाणी म्हणून. मी बोलण्यातच व्यस्त आहे. संपले का? थोडंच खाले अजून. अजून त्याच्यातलं हे करायचं टिकवण परत हे करायचं तू बांधून. आता हे फायनली म्हणजे सगळे घालून झालेले आहेत. आता ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्यातनं मला ट्रान्सफर करावं लागेल परत. तर जे हाताने करायचे होते त्यातमध्येच जास्त झाले होते. आधीच कळालं असतं तर मग थोडंसं राहू दिलं असतं आम्ही. तर इथे आता फन काय होतो ऐका तुम्ही. मला म्हणजे खूप वर्षांनी घालायला घालायला या म्हणते तर काय म्हणते संगेश. झालं मामी लास्ट. हे डेडा घाला की हे घालून बांधून टाका मग. मी येत नाही म्हणे ना तुम्हाला घाला म्हणले. हे नाही रे कटवाला काम तुझं नको. डेंजर व्हेरी डेंजरस. सगळं कट केलं तर काय करू. ए ए ए गाठ खा वर आहे इथे हो. इथं पण एक आहे छोट होगी मागे. हे बाबा जे लग्न असं असतं प्रज्ज्यूतला दाखवतो मी लग्न. पुजारी देते हे मी द्याल. छोट झालंय. ए प्रत्यय प्रतिला ना हिला बोलवले और संपला. मम्मी बोलवायची मला. ए इथं बघ इथं बघ तुम्हा हे बघ घातलं. किती महिने झाले काय माहित. ह्युस्टनला असताना झालतं म्हणजे हे तरी आधीच खूप वर्ष झालं. प्रज्जू छोटा असताना झालतं. मग ते जे हे होता मिनी घंटन ते घालत होते ते ह्युस्टनला असताना झालं. प्रज्जू घालणार चाने का.
नाही नाही कौतुक करते या लग्नात सगळ्यांकडून वावा घेतले होते यांनी. हे गळ्यातलं मला आलं नव्हतं, ह्यांनी केले होते. त्यांचे बहीण मोठे बहीण माझे मावशी म्हणत होते बघा माझ्या आमच्या माझ्या भाऊला सगळं येतं हे तुम्हाला येत नाही म्हणले होते. आता काहीच म्हणजे इम्पॉसिबल म्हणले होते, शक्यच नाही होणारच नाही म्हणले आणि मी करून दाखवले. आणि काल रात्री मला हे सांगितले स्वतः म्हणजे एवढं पुढं का आले तर का सांगते मी प्रत्येक गोष्ट कुठलं हे का होत नाही जे होत नाही त्या गोष्टीला हे का होत नाही म्हणून त्याच्यावर मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला म्हणून झालंय म्हणतात. आणि आज सकाळी स्वतःच विसरलेत म्हणतात हे होतच नाही होणार हे ते हे गाठणाऱ्यांचं पाहिले तर पण हे वेगळं काहीतरी ट्रिक असते होत नाही हे सोड. मला पण खूप वेळा सोड सोड म्हणले शक्य हे सांगतो मी जिद्द पण लावले ते काही देत नाही म्हणले काय देतं मी करून दाखवल्यावर म्हणले काही देत नाही म्हणले झालं. त्यातलं मी सोडून राहत नव्हते म्हणजे आमचं चालत नाही तसं पण तो ऑप्शनच नव्हता. आणि बांगडी मी डिलेवरीमध्ये काढलेली आहे आधी पण घालायची मी प्रेग्नन्सीमध्ये पण तेव्हा काढल्यानंतर ही प्रत्युषा एक दिवस घातलं की मग हिला लागलं आणि रडली खूप ती परत काढावंच लागला. बांगडीशिवाय म्हणजे मी खूप हे होते संस्कारी आम्ही खूप संस्कारी होते तर म्हणावं लागतं मुलांना काळजी करत ऑप्शनच नव्हता ना तर हिला लागला खूप जोरात म्हणजे बांगडी असंच येऊन धक्का दिली खूप जोरात लागला तेव्हापासून बांगडे पण नाही घातले मी कधी घालायचं वेळेत हे बघा आता नवीन मम्मी हे काय घातली म्हणून कसं बघायली ती नो डोंट टच. मुलांना सवय असतो तसं जसं ठेवतो तसं असतं पण हिला माहीतच नाही म्हणून तसं करायली ती.